देसाईगंज शहराच्या कन्नमवार वार्डात नगर परिषदेच्या नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे वार्डातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी. काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा अल्टिमेटम वार्डातील महिलांनी नगर प्रशासनाला दिला आहे. देसाईगंज शहराच्या कन्नमवार वार्डात मागील 3 महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीट रोड तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने या भागातील पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा ही 1 दिवसाआड करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबत येथील नागरिकांनी नगर प्रशासनाला वारंवार विनंती करून नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी केली असता येथील गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोपही केला जात आहे.